नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 15वे घटक त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म आणि त्याचा उपगट सूत्र त्रिकोणाचे प्रकार आपण मागील घटकात शिकलो की गुणावरून प्रकार कोणकोणते पडतात त्याच्याबद्दल एक शिकलो, बाजूवरून प्रकार. आता आपण कोणावरून तिसरा प्रकार बघूया. तर तिसरा प्रकार जो आहे ते असं तुम्ही बघा, या ठिकाणी आकृती काढतो. या त्रिकोणाचं नाव घेऊ आपण शिरोबिंदू. तर ए बी सी या ठिकाणी हा जो कोन तयार झाला, तर हा कोन आपल्याला आपण मागच्या जो कोन शिकलो काटकोन याच्यापेक्षा नक्कीच हा कोन मोठा आहे. जर आपल्याला असं सांगता येईल ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90° पेक्षा मोठा असतो त्या त्रिकोणाला म्हणतात विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा. तर विशाल कोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एका कोणाचे माप हे 90° पेक्षा मोठे असते तर त्या त्रिकोणाला म्हणतात विशाल कोन त्रिकोण. आपण या त्रिकोणाचं या कोणाचं माप मोजूया. तर आपण जर या कोणाचे माप मोजलं तर आपल्याला दिसेल, तर बघा त्या कोणाचे माप मोजतो मी, तर या कोणाचे माप इथून सुरुवात करायचे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 आणि जवळजवळ 115 म्हणजे 115° अंशाचा हा कोन आहे, म्हणजेच हा 90° पेक्षा मोठा आहे. म्हणून याला म्हणतात विशाल कोन त्रिकोण. आणि मग आपल्याला असं म्हणता येईल कोन बी बरोबर 115°. जर आपण हे बोलले तर आपल्याला व्यक्ती इथे सुद्धा असं दिसेल की या कोणाचं आपण माप मोजून पाहूया. तर या कोणाचं जर माप मोजलं आपण तर हे आलं बघा 10, 20, 30 हे आलं 30°. जर दोन कोणांचं माप दिलेलं असलं तर आपल्याला तिसऱ्या कोणाचं माप सुद्धा काढता येतं. तर ते कसं, तर आपल्याला एक लक्षात ठेवा तर तिन्ही इथे आपण जर बोललं त्या ठिकाणी 50 आणि 80 आहे 130 ने 100 तर या ठिकाणी जास्त होतात ते आपण मोजूया मोजूया परत मोजूया. या ठिकाणी 115 आणि हे आहे 30. तर आता या कोणाचं आपण माप मोजू, तर या कोणाचं माप मोजलं आपण या ठिकाणी बघा 10, 20, 30 इथे आलं, इथे 35 येते, 35°. जर आपण या तिन्ही कोणांची बेरीज केली 115 अधिक 35 अधिक 30 जर आपण या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला असं दिसेल की या तिन्ही कोणांचं माप 5 5 10 4 3 3 7 7 8 म्हणजे या तिन्ही कोणांचं माप किंवा बेरीज 180° असते. म्हणजे आपल्याला या त्रिकोणाच्या प्रकारातून हे गुणधर्म लक्षात आला की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज ही 180° असते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल कोन ए बरोबर 35°, कोन सी बरोबर 30°. या प्रकारे आपण त्रिकोणाचा एक गुणधर्म सुद्धा याच्यातून शिकलो, म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते.